नमस्कार म्हणजे मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे सुपरस्टार रजनीकांत स्टारर एक नवीन सिनेमाचा ट्रेलर, नाही सॉरी हल्ली ट्रेलरला ट्रेलर म्हणत नाहीत बरं का, हल्ली म्हणजे फॉर एक्झाम्पल जवानचा जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा त्याला प्रिव्ह्यू असं नाव देण्यात आलं होतं आणि रजनीकांत यांच्या आगामी सिनेमा जेलर याच्या ट्रेलरला जे नाव देण्यात आलं आहे ते नाव आहे शोकेस. सो जेलरचा शोकेस आता संध्याकाळी काहीतरी 7 सुमारास युट्यूबवर अपलोड झाला. असं म्हटलं जातं की या जेलरचं बजेट जे आहे ते साधारणपणे 200 कोटी रुपये आहे आणि जर तुम्ही या सिनेमाची स्टारकास्ट बघितली तर मतलब रजनीकांत सरांनीच अर्धे पैसे घेतले असतील 100 आसपास. त्यानंतर जॅकी श्रॉफ आहे आणि जॅकी श्रॉफ आय थिंक खलनायकाच्या भूमिकेत आहे. रम्या कृष्णन आहे आणि मोहनलाल एक छोटूसा कॅमिओ करतायत, पर तो कॅमिओ इतका छोटा आहे की तो आपल्याला फक्त टीझरमध्येच दिसला, ट्रेलरमध्ये त्यांना दाखवलं सुद्धा नाही. याशिवाय अनिरुद्ध म्युझिकल पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे. आजकाल बघावं तिथे आणि बघावं त्या सिनेमांमध्ये अनिरुद्धचं नाव असतं, म्हणजे जवानचं म्युझिक पण अनिरुद्धनेच दिलं आणि त्यामुळे जवानचं जे गाणं होतं पहिलंवालं बंदा जिंदा ते आपल्याला साऊथचंच गाणं ऐकतोय की काय असं वाटलं होतं. म्हणजे हा ट्रेलर सॉरी हा शोकेस बघताना असं वाटलं की रजनीकांत सरांचे दोन बाजू आहेत. एक बाजू म्हणजे तो फॅमिली मॅन आहे, प्रत्येक गोष्टीला घाबरणारा आहे, आपल्या फॅमिलीला आपण सुखरूप ठेवावं अशा विचारसरणीचा एक माणूस आहे ज्याचं काहीतरी कुठल्या तरी आजाराचा उपचार सुद्धा सुरू आहे, कदाचित तो काहीतरी विसरतो किंवा असं काहीतरी. आणि त्या आजारामुळेच त्याची दुसरी बाजू जी आहे जी जरा विकेड आहे आणि अन्याय जी अजिबात सहन करू शकत नाही अशी बाजू आपल्याला पाहायला मिळते. आता याची एक बॅक स्टोरी सुद्धा आहे, जे विकिपीडियावर चेक केल्यानंतर कळतं की रजनीकांत यांचं नाव आहे टायगर सिनेमामधलं, किंवा त्यांना बोलवलं जातं टायगर. हे एक जेलर असतात आणि खूप स्ट्रिक्ट जेलर असावेत, अगदी प्रिन्सिपल्सला धरून चालणारे जेलर असावेत. आणि मग त्यांना माहिती नसतं की त्यांचा मुलगा जो आहे तो स्वतः आता पोलीस ऑफिसर झालाय आणि एके दिवशी तो बेपत्ता होतो आणि त्याचा कुठेही पत्ता लागत नाही आणि आता ही जी अख्खी स्टोरी आहे ती त्या मुलाला शोधण्याकरिता आहे असं एकंदरीत विकिपीडिया आणि IMDB नुसार आहे. सो ओव्हरऑल हा शोकेस बघितल्यानंतर असं काही आपण वेगळं बघतोय असं नक्कीच वाटत नाही. टिपिकल साऊथ इंडियन मसाला चित्रपट आपण बघतोय असं नक्कीच वाटतं आणि नो डाऊट रजनीकांत सरांचा जो स्वॅग आहे, हल्ली तमिळ सिनेमामध्ये एक प्रॉब्लेम होतोय की तिकडे स्टारडम जे आहे ते स्टोरीवर भारी पडू लागलंय, त्यामुळे तिकडचे स्टोरीज सुद्धा एवढे फार मनोरंजन आपलं आधीसारखं करत नाही. आणि कुठेतरी मला असं वाटतंय की या सिनेमाला या जेलरला सुद्धा रजनीकांतचं जे स्टारडम आहे ते कुठेतरी ओव्हरपॉवर करणार आहे आणि स्टोरी जी आहे ती कुठेतरी मागे राहणार आहे. बट शेवटी कसं आहे त्यांच्या फॅन्सना फक्त आणि फक्त रजनीकांतलाच बघायचं आहे. सो हा सिनेमा तमिळनाडूमध्ये तरी फुल ऑन डॉमिनेट करणार याच्यात काही शंका नाही. एक मेन प्रॉब्लेम असा आहे की हा सिनेमा रिलीज होणार आहे येत्या 10 ऑगस्टला आणि 11 ऑगस्टला रिलीज होत आहेत ते ओ माय गॉड 2 आणि गदर 2. आता हा सिनेमा हिंदीमध्ये रिलीज करतायत का माहिती नाही, फक्त बुक माय शो मध्ये याचं हिंदीवालं ऑप्शन दिसतंय, बाकी कुठेतरी असं मेन्शन नाहीये. पण जर हिंदीमध्ये हा सिनेमा येणारच नसेल तरी याचा आणि नॉर्थ पट्ट्याचा काही संबंध राहणारच नाही. नॉर्थमध्ये फक्त आणि फक्त लोक ओ माय गॉड आणि गदर 2 ला प्रेफरन्स देतील. बट जर याचं डब जरी झालं किंवा नाही म्हटलं तरी जे साऊथ इंडियन लोक आहेत ज्यांना हिंदी सिनेमे सुद्धा बघायला आवडतात, जेलर या 10 तारखेला रिलीज होण्यामुळे थोडंफार ओ माय गॉड आणि गदरला फटका पडेल एवढा मात्र नक्की. म्हणजे तुम्ही जेलर या सिनेमाचा शोकेस जर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.